नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। महाराष्ट्रामार्फत मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका असेल, मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याबाबतचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तुम्ही जर लोकली त्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी अर्ज करून प्रयत्न करू शकाल। पात्रता 12 उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। आणि जिल्ह्यानुसार या ठिकाणी मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, याबाबतचा एक अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तुम्ही लोकली त्या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या ठिकाणी असाल तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून या भरतीबाबत अपडेट घेऊ शकता। आणि जर इंटरेस्टेड असाल आणि एलिजिबल होत असाल तर प्रयत्न करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यापूर्वी मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। दुसरी महत्वाची गोष्ट, अजूनही आमचं महाजॉब ई महाजॉब हे ऍप डाऊनलोड केलेलं नसेल तर नक्की करा। ही भरती त्याचबरोबर इतर सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे मेक शुअर त्या ठिकाणी ऍपला डाऊनलोड करून तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे। ही जी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे। मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक जाहिरात घेऊन या ठिकाणी माहिती सांगत आहे। डिटेलमध्ये जर तुम्हाला प्रत्येक पदासाठी मित्रांनो किंवा प्रत्येक जिल्हा परिषदनुसार भरती जे चालू आहे त्याबाबतचे अपडेट हवे असेल तर लोकली तुम्ही त्या ठिकाणी त्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता जिल्हा परिषदच्या आणि माहिती घेऊ शकता। ही भरती होत आहे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नियमित या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। यामध्ये बघा व्हॅकन्सीज त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे, ज्यामध्ये प्रकल्पाचं नाव, रिक्त जागा, भरतीसाठी जाहिरात दिलेल्या जागांची संख्या असं त्यांनी माहिती दिलेली आहे। ज्यामध्ये अगेन अंगणवाडी सेविकासाठी, अंगणवाडी मदतनीसाठी आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी जागा त्यांनी या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे। टोटल तुम्ही बघू शकता नंबर ऑफ व्हॅकन्सीज कशा प्रकारे आहेत। फॉर एक्झाम्पल अंगणवाडी सेविकेच्या 134 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत, अंगणवाडी मदतनीसच्या 653 जागा, तर भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये मिनी अंगणवाडी सेविकाच्या 31 जागांसाठी मित्रांनो भरती या ठिकाणी होत आहे। त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज प्रत्येक जिल्ह्यासाठी या चांगल्या राहणार आहेत, तुम्ही त्या ठिकाणी लोकली प्रयत्न करू शकता। अर्थात यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज सेंड करायचे आहेत। भरतीबाबतच्या अटी व शर्तीनुसार रिक्त असलेल्या जागेबाबत अर्ज करून संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात व्यक्तिशः सादर करण्यात यावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे ऍप्लिकेशन तुम्हाला फॉर्म घेऊन स्वतः त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। याबाबत आणखीन काही महत्वाची जी माहिती आहे त्यामध्ये बघा, सोबत जोडावयाच्या सहपत्रकांची तुम्हाला यादी या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे स्वयंघोषित व ग्रामसेवक यांच्याकडे रहिवासी दाखला, त्यानंतर अपत्याबाबत लहान कुटुंब असलेले तुमचे दाखला असणे आवश्यक आहे, नावाबाबत प्रतिज्ञापत्र, शाळा सोडलेल्याचा दाखला, उमेदवार आरक्षित प्रवर्गातील असेल तर त्यानुसार तुमच्याकडे ते रिझर्वेशन कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, उमेदवार सेविका पदासाठी किमान 12 उत्तीर्ण असावं, मदतनीस पदासाठी किमान 12 उत्तीर्ण, थोडक्यात 12 उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल करू शकता यात किंवा अप्लाय करू शकता या ठिकाणी, त्यानंतर आधार कार्ड, त्याचबरोबर रेशन कार्ड, विधवा असलेल्या पतीच्या मृत्यूचा दाखला, व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला, किमान वय 18 ते 35 वर्ष सर्वांसाठी या ठिकाणी राहणार आहे, नियमित अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे अनुभवाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। या प्रयोजनासाठी खाजगी संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरण्यात येत नाही, अशा खाजगी संस्था मान्यता अथवा अनुदानित संस्था असली तरी अशा संस्थातील अनुभव हा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही आहे। त्यामुळे सध्या तुमचा जो एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार आहे तो तुम्ही रिस्पेक्टिव्ह त्या ठिकाणी केलेला असेल जो असेल, ज्यामध्ये नियमित तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम केलेला असेल तोच एक्सपिरियन्स त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। ही कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची आहेत। अगेन यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात जिल्ह्यावाईज, मात्र मेजॉरिटी ठिकाणी अशाच प्रकार जी कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। या व्यतिरिक्त अर्जाबाबत सर्वसाधारण सूचना त्यांनी दिलेल्या आहे, ज्यामध्ये उमेदवारांनी जे आहे अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात त्या ठिकाणी भरायचा आहे, सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या छायांकित प्रती जे झेरॉक्स आहेत ते A4 साईज मध्ये असाव्यात, A4 पेक्षा अथवा मोठ्या पेपरवर असू नयेत, ज्या मुक्तीबाबत माहिती लिहायची नसेल तिथे रेष मारावी, ज्या तुम्हाला ज्या माहिती त्या ठिकाणी मेन्शन करायची नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी डॅश करायचे आहे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचा अर्जावर स्पष्ट तुम्हाला उल्लेख करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास त्या ठिकाणी दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करता येईल, ज्यामध्ये सेविका मदतनीस पदे यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल, खाडाखोड किंवा चुकीचे भरलेले अर्ज त्या ठिकाणी घेतले जाणार नाहीत, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर तुम्हाला चेकमार्क करायचा आहे, ज्या मूळ कागदपत्रांची कार्यालयाने मागणी केली नाही परंतु अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही, अशा सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याबाबतचा अपडेट तुम्ही त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी अर्ज तुम्ही मित्रांनो सबमिट करू शकता। एक महत्वाची
महत्वाची गोष्ट, ही जी नोटिफिकेशन आहे ती पुणे जिल्हा परिषदेसाठी आहे, ज्यामध्ये अर्जाचा फॉर्मॅट दिलेला नाही. मात्र ही जर नोटिफिकेशन तुम्ही रत्नागिरीसाठी पाहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट अवेलेबल आहे. तुम्ही या भरतीबाबत किंवा या जिल्हा परिषदेसाठी झेडपीच्या पुणे त्या ठिकाणी चौकशी करू शकता. तुम्हाला ते नक्कीच अवेलेबल करून देतील आणि त्यानुसार तो तुमचा अर्ज जो फिलअप करून तुम्हाला ते सबमिट करता येणार आहे. लास्ट डेट सुद्धा सध्या उपलब्ध नाही आहे. जी माहिती उपलब्ध आहे मी ती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबतचा ही जी नोटिफिकेशन आहे मी अपलोड करेन मित्रांनो, किंवा तुम्हाला पुणे झेडपी पुणेच्या या ठिकाणी मित्रांनो वेबसाईटवर सुद्धा बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी अपलोड केलेली आहे 8/3/2023 रोजी. त्यामुळे होपफुली अजूनही टाईम यासाठी आहे अर्ज करण्यासाठी. मी फक्त एकच जाहिरात घेऊन तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे. इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यानुसार तुमची लास्ट डेट काय आहे बघून त्या ठिकाणी नक्की तुम्ही अर्ज करू शकता. याबाबतचा अपडेट मी या भरतीबाबतचा स्पेसिफिक हा ऍपवर अपडेट केलेला आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पाहता येईल तुम्हाला.